हा साप प्रामुख्याने उंदीर खाणारा साप आहे. एक धामण साधारण आठवड्याला 5 ते 6 उंदीर खाते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो दरवर्षी शेतातले जवळजवळ 7 कोटी उंदीर मारतो. सापाला विनाकारण मारू नका, सर्पदंशावर उपचार करता येतो. काय करताय तुम्ही? कोणाला बोलवलंय? मांत्रिकाला बोलवलंय. मांत्रिकाला अजिबात बोलवू नका. मांत्रिकाने काय होतंय, कोंबडीची मान कापताना मी एका मांत्रिकाला पकडलं होतं. हे करताना त्याला असं सिद्ध करायचं होतं की सापाचं विष चोखून घेतल्यानंतर ते कोंबडं मरतं. रक्तस्राव थांबवून विष रक्तात भिनू नये म्हणून विशेषज्ञ फडकं बांधतात. नंतर गावकरी संदीपला इस्पितळात घेऊन जातात. अरे तू तर हॉस्पिटल मध्ये होतास, कशी काय तुझी तब्येत? बरी आहे. हे सारं मी यापूर्वीच पाहायला हवं होतं असं मला वाटायला लागलंय. मांत्रिक नेहमीच भूलतापा देऊन बनवित असल्याचं विशेषज्ञानं सांगून खात्री पटवून दिली. आज माझा मुलगा मी मांत्रिकाच्या आहारी गेलो नसतो तर नक्कीच वाचला असता. शेवटी कार्यात्मक साक्षरता तुमच्या मनावर एकदा का बिंबवली गेली, तुम्ही तिचा स्वीकार केलात आणि शास्त्रीय पद्धतीने विचार करू लागलात की तुमच्या साऱ्या अंधश्रद्धांना मूठमाती दिली जाते. प्रत्येक भारतीय कार्यात्मकरित्या साक्षर व्हायला हवा. चार कर.